स्पेशल रिपोर्ट भंडाऱ्यातून सामाजिक न्यायाचा ठेका घेतलेल्या निर्दयी झुंडीनं चक्क प्रेमी युगुलाची धिंड काढली. सुडाचा असुरी आनंद मिळवण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचं हे उदाहरण आहे. भंडारा जिल्ह्यातलं हे दृश्य कदाचित तुम्हाला बघता क्षणी लक्षात येणार नाही, मात्र सामाजिक न्यायाचा ठेका घेतलेल्या तथाकथित ठेकेदारांच्या सडलेल्या मनोवृत्तीचं हे जिवंत उदाहरण आहे. कोंढा गावात स्वतःला माणूस म्हणून घेणाऱ्यांनी प्रेमी युगुलांची धिंड काढत आपल्यातल्या आसुराला शांत केलं. गावातील दोन मुलांची आई असलेल्या महिलेचे घराजवळील एका इसमाशी प्रेम संबंध होते. या संबंधाची चर्चा अनेक दिवसांपासून गावात होती आणि हा विषय चवीने सगळला जात होता. मात्र संबंधित महिला प्रियकराच्या घरी आली आणि जणू गावात आभाळच कोसळलं. प्रेमी युगुलानं सामाजिक प्रतिष्ठेच्या चौकटीचा चक्काचूर केल्याच्या भावनेतून प्रियकराचं कुटुंब सुडानं पेटून उठलं आणि मग सुरू झाला माणुसकीला गाडून टाकणारा निर्दयी झुंडीचा बेशरम तमाशा. संबंधित महिला प्रियकराच्या घरी आली आणि आम्हाला पती पत्नी प्रमाणे राहायचं आहे अशी मागणी करू लागली. यावरून प्रियकराच्या घरात मोठा वादंग निर्माण झाला आणि अखेर सामाजिक ठेकेदारांनी न्यायासाठी आपलं हत्यार उपसलं. अतिशय निर्लज्जपणे प्रेमी युगुलाची रिक्षात बसून गावभर धिंड काढण्यात आली. माणुसकी आणि न्यायाच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्यानंतर आता कारवाईची बुजगावणी उभी करण्यात आली आहे. धिंड काढणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे, मात्र गुन्हेगारांच्या बुरसटलेल्या मानसिकतेला अटकाव कसा घालणार हा खरा प्रश्न आहे. नैतिक आणि अनैतिकतेच्या व्यक्ती सापेक्ष व्याख्या माणसाच्या मूलभूत अधिकारांवर कुऱ्हाड घालणार असतील तर जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून घेण्याची आपली खरंच लायकी आहे का याचा विचार व्हायलाच हवा. प्रवीण मुधोळकरसह नरेंद्र मते, News18 लोकमत, भंडारा. स्पेशल रिपोर्टमध्ये आता रिपोर्ट बीडमधून. बीडमध्ये नव्या वादाला जन्म घालणाऱ्या IPS अधिकाऱ्याची बदली झाली. एका महिला IPS अधिकाऱ्यानं सामाजिक शांततेला नख लावणारं वादग्रस्त विधान केलं. पाहुयात नेमकं घडलं काय बीडमध्ये. महाराष्ट्रात खळबळ उडवणारी मोबाईल क्लिप. बीडच्या सहाय्यक पोलीस अधीक्षकांची दलित विरोधी भूमिका. IPS अधिकारी भाग्यश्री 9% वादाच्या भोवऱ्यात. बीडमधल्या माजलगावच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक भाग्यश्री 9% रातोरात वादाच्या कचाटात सापडल्यात आणि त्यामागचं कारण म्हणजे संपूर्ण राज्यभर व्हायरल झालेली ही मोबाईल क्लिप. News18 लोकमतनं या क्लिपची सत्यता पडताळलेली नाहीये, मात्र या क्लिपमधल्या दृश्यांवर आणि शब्दांवर विश्वास ठेवायचा झाला तर IPS दर्जाचे अधिकारी देखील जातीय वादाच्या तराजूत गुन्हेगारांना तोलतात का असा सवाल उभ्या महाराष्ट्राला पडू शकतो. कारण दलितांवर आणि मुस्लिमांवर करण्यात आलेल्या अनन्वित अत्याचारांचं कथन खुद्द भाग्यश्री 9% करण्यात आल्याचा आरोप होतोय. कारण त्यांच्या समक्ष 6 महिन्यामध्ये मी 21 दलितांना फोडले ना दलित ह्याच्यामध्ये ज्यांनी दुकान फोडलं मुस्लिमांना फोडले 307 दाखल झाला. त्यांना लोक करतो म्हणजे सगळ्यांना एवढा स्ट्रॉंग मेसेज गेला की मॅडम कुणा सोडत नाही. तुला माहिती का दलितांना कसं मारतो आम्ही? पाय बांधून हात बांधून मारतो यार. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर IPS अधिकारी भाग्यश्री 9% विरोधात अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली जाते. तर बीडच्या पोलीस अधीक्षकांनी तुर्तास या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. श्रीमती भाग्यश्री 9% यांनी जातीवादी भूमिका घेऊन जातीयवादी वक्तव्य करून दलित समाजाबद्दल पोलीस खात्यामध्ये किती जातीद्वेष पसरलेला आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. भाग्यश्री 9% यांच्यामुळं संपूर्ण पोलीस खातं डागळलेलं आहे. IPS पदाची प्रतिमा त्यांनी डागळून टाकलेली आहे. भाग्यश्री 9% यांच्या वादग्रस्त क्लिपमुळे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. News18 लोकमतच्या वतीनं त्यांना वारंवार त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना विचारण्यात आलं, परंतु त्यांनी कुठलंही याबाबत त्यांचं म्हणणं मांडलेलं नाही. एकूणच 9% यांच्या या चुप्पीमुळं महाराष्ट्राने नेमका काय अर्थ घ्यावा. शशी केवडकर, News18 लोकमत, बीड.